समजून घ्या गुरु शिष्याच्या विषयाला हात घातला. पाठीराक गुरु माझा काळजी नसावी. प्रत्येक शिष्याला माझ्या काही जरी झालं तरी म्हणत्यात हाय क्या अण्णा मग कशाला भेटाय अण्णा देव आहे का अण्णा देव आहे का अण्णा देव आहे का नाही अण्णा देव नाही अण्णा माणूसच आहे. फक्त मी देव माणूस ह्या मालिकेतला माणूस नाही. काय 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 तुमच्या सगळ्याच्या प्रेमानं ह्या माणसाच्या देहाला देवाचं स्वरूप मिळालं हे असताना जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर असणाऱ्या भगवंताने असणाऱ्या नशिबामध्ये एक गोष्ट लिहून दिली. रक्तापेक्षा जास्त श्रेष्ठ जे नातं असतं ते शिष्यांचं असतं गुरूंचं असतं आणि ती नातं तुला वेळोवेळी आणि जागोजागी भेटल असा आशीर्वाद जणू काय लखाबाईनं दिलाच आहे असं झालेलं आहे. म्हणून माझ्या शिष्यांना काय वाटतं माहित आहे पोटी राखा गुरु माझा काळजी नसावी. पूर्वजन्माची ती पुण्यही असावी. अग जन्मो जन्माच हे बंधन कौतुक करणारे शिष्य पाहिजे बघा आणि गुरु पण त्या चालीच पाहिजे. वा आनंद झाला या शब्दावर तुम्हाला. खर तर सांगायचं म्हणजे थोडासा चढ उतार होत असल्यामुळे मला थोडासा ऍडजस्ट करायला वेळ लागतोय. पण गुरुची भक्ती ही मनापासून असणाऱ्या लखाबाईवर आहे आणि शिष्याची भक्ती ही मनापासून असणाऱ्या त्या गुरुवरती पाहिजे. गुरु आले माझ्या गावा आणि अंधारामध्ये लाविला दिवा. गुरु माऊली दास माऊली पूर्ण दया माझवर की. गुरु ही माऊली पण असते गुरु हा बाप पण असतो समजून घ्या. प्रसंग आज गुरुवरती बोलताना माझ्या गुरुवरती बोलताना मला अभिमान वाटतो कारण पोटच्या लेकराच्या पलीकडली माया लावून ज्ञानाचा सागर कधी भरत होते हे कळतच नव्हतं समजून घ्या. गुरु हा कठोर असतो गुरु हा परखड असतो पण गुरु इतकं हळवं मन सुद्धा कुणाचं नसतं समजून घ्या. प्रसंग आहे अनेक शिष्य होऊन गेली अनेक गुरु होऊन गेले पण गुरु आणि शिष्याच्या नात्याला सोबल असं कार्य मला वाटतं मी खूप मोठा भाग्यवान आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त माझ्या शिष्यांनीच केलंय त्याच्याबद्दल मला काय वाटत. माझ्या शिष्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. एक एक प्रसंग सांगतो. लेख नांदायला जात असते त्याप्रमाणे जर गुरु निघाला तर माझ्या लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी येत. स्वतःच्या बापाला बापासाठी येणार नाही पण ह्या बापासाठी डोळ्यात पाणी आणलं. पाणी ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी किंमत आहे आणि श्रीमंती आहे समजून घ्या. कारण कोणासाठी पण डोळ्यात पाणी येत नसत. त्याच्यासाठी जिजाबा लागतं त्या चंदनाप्रमाणे. अश्रूंच्या आणि दुःखाच्या ओघामध्ये भिजावं लागतं त्या धबधबणाऱ्या झऱ्याप्रमाणे. गुरु एवढं सोपी गोष्ट नाहीये.
मी जर एखाद्या लेकराच्या घरी जावावं आणि मी तिथून एक दिवस मुक्काम करून जर दुसऱ्या घरी निघायचं म्हणलं तर काय सांगावं, डबडबल्या डोळ्याने असणाऱ्या माझ्या लेखी निरोप देत असतात. कोणी शेजारच्या रानातनं कलिंगड आणून बापाच्या गाडीमध्ये टाकावं. बघा, स्वतःच्या रानात नसलं तरी शेजाऱ्याच्या रान आहे. कुण्या कुरडव्या करायच्या, कुण्या पापड्या करायच्या, दुसऱ्याचं रान बटाईनं करून असणाऱ्या शेंगा आणून द्यायच्या, बापाच्या गाडीमध्ये गपचूप ठेवायच्या. दारामध्ये जर आंब्याचं झाड असेल तर त्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडून असणाऱ्या बापासाठी काढून ठेवायचं. एवढं प्रेम जर मला भेटत असत, एवढी माया जर मला भेटत असत तर जगात माझ्या इतका श्रीमंत कोणच नाही असं मला वाटत. पण हे कमवायचं आहे, हे कमवायचं आहे. आणि हे जे कमवलंय, दिल्या बाई घेतल्यानं पाणी पुरण नदीच, आल्या बाई जन्मात गोड बोलणं आवडीच. आल्या जन्मामध्ये काय आहे? शेवटी आला एकटा जाणार, एकटा येताना मूठ झाकून येतो, जाताना मूठ उघडी करून, मूठ उघडी करून करून जात असतो. येताना आणलं होतं सगळं काय, तर येताना काहीच आणलं नव्हतं आणि जाताना काहीच घेऊन जाणार नाही. मग घेऊन जर जायचं असल तर लोकांचं प्रेम घेऊन जावा, लोकांचे आशीर्वाद घेऊन जावा. त्या ठिकाणी असणाऱ्या आई लखाबाईची डायरेक्ट पूजा तुमच्या हातून गल्ल्याशिवाय राहत नाही. तलवारीची धारा आहे मनाचा तो नेक, अगला खात एक लखाईचा लेख, अग गुरु पौर्णिमेच माझ वंदन. गुरु पौर्णिमा 22 तारखेला आहे. माझ्या शिष्यांना सांगायचं आहे, माझी जी आयोजित केलेली एक घरचा कार्यक्रम आहे, गुरु पौर्णिमेचा सोहळा 22 तारखेला येणार आहे, तरी आपण सागर अवघडे, बंटीजी कांबळे यांना स्पेशल आमंत्रण आहे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहावं. म्हणजे मी चान्स मारून घेतला आताच, थोडं भावनिक करून. म्हणून सगळ्यांनी कार्यक्रमाला आवर्जून, रसिक माई बाबू बसलेल्या समोरच्या लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं अशी नम्र विनंती आहे. म्हणून अग गुरु पौर्णिमेच माझ वंदन. जीव माझा लखनगर.